जालन्यासाठी मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू वर्षी 100 विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रियेला शासनाने आता मान्यता प्रदान केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषाप्रमाणे देशातील लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांची संख्या कमी असल्याचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्यानंतर त्यांची दखल घेऊन केंद्राने देशभरात 124 वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले. त्यात 24 महाविद्यालय महाराष्ट्रासाठी. जालना येथे मंजूर झालेलं महाविद्यालय हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. त्याबद्दल माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले. ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर. भाऊ, आज राज्य सरकारची मंजुरी आलेली आहे, वैद्यकीय महाविद्यालय जालन्याला मंजूर झाले, आता प्रवेश सुरू होणार. खूप आनंदाची गोष्ट आहे. गेल्या अनेक दिवसाचा आमचा लढा हा आज यशस्वी झालेला आहे. 100 जागा त्या ठिकाणी आता ॲडमिशन्स आपल्याकडे या ठिकाणी होणार आहेत. मुळामध्ये WHO युनोच्यांच्या निकषाप्रमाणे डॉक्टरची संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नाही अशा प्रकारचा केंद्राचा अहवाल त्या ठिकाणी होता. ग्रामीण भागामध्ये विशेषतः डॉक्टर नाहीत अशा प्रकारचा अहवाल होता. मग केंद्र सरकारने, मोदी सरकारने हा निर्णय घेतला की देशामध्ये आपल्याला अशा पद्धतीचे डॉक्टर्स जास्तीत जास्त केले पाहिजेत म्हणून 124 कॉलेज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला. त्यातला 14 कॉलेज महाराष्ट्रामध्ये देण्याच्या संदर्भातला निर्णय या ठिकाणी झाला. खरं तर हा निर्णय बिगर काँग्रेसच्या सरकारमधला निर्णय, मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय. आणि मग यामध्ये महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली जागा देण्याच्या संदर्भामध्ये, इमारतीच्या संदर्भामध्ये, स्टाफ भरण्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे आता ही गोष्ट याला मान्यता घ्यावी लागते राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेची. या राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून मान्यता मिळाली आणि आता 14 कॉलेजला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे. आता ही आनंदाची गोष्ट आहे की खूप चांगल्या पद्धतीनं 100 जागा या ठिकाणी मिळाल्या. खरं तर हे यश कोणी एकटे असं नाही, आमचा हा संघर्षाचा लढा आणि माननीय मोदी साहेबांनी हा निर्णय घेतला की राज्यातल्या सर्व भागामध्ये आणि त्यात राज्य सरकारने माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णय आज या ठिकाणी झाला.